Good morning, friend. आज हम business economics व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयामध्ये स्थूल अर्थशास्त्र त्या स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या अर्थ त्याची वैशिष्ट्ये त्याचं महत्त्व स्थूल अर्थशास्त्राचे गुण दोष या संदर्भाचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास करताना अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक विद्वानांनी त्यांचं मत प्रकट केलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या देशाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक विकास करण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा औद्योगिक विकास द्रुत गतीने निर्माण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राच्या प्रक्रियेचा अभ्यास करावायचा असतो. स्थूल अर्थशास्त्रालाच समष्टी अर्थशास्त्र, सामान्य अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र, सर्वलक्षी अर्थशास्त्र, अनेकलक्षी अर्थशास्त्र अशा विभिन्न नावाने ओळखता येते. स्थूल अर्थशास्त्र याला सामान्य अर्थशास्त्र जेव्हा आपण म्हणतोय, समष्टी अर्थशास्त्र म्हणतोय, सर्वलक्षी अर्थशास्त्र म्हणतोय याची संकल्पना लॉर्ड केन्स यांनी 1936 साली सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना मांडली, ज्यामध्ये रोजगार, व्याज आणि पैशाचे सामान्य सिद्धांत हा ग्रंथ प्रकाशित करून यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग कशा प्रमाणात केला जातो हे सांगितलेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी स्थूल अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, ते अर्थशास्त्रज्ञाच्या मताप्रमाणे, सिद्धांताप्रमाणे. आणि अर्थशास्त्राच्या स्थूल अर्थशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी ज्या संकल्पना वेगवेगळ्या विद्वानांनी मांडलेल्या त्यापैकी बोल्डिंग हे अर्थशास्त्रज्ञ या संदर्भात काय म्हणतात ते बघूया. बोल्डिंग यांनी केलेली परिभाषा आहे, विशिष्ट बाबी एखाद्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट बाबी किंवा घटकाचा स्वतंत्र अभ्यास न करता, स्वतंत्र अभ्यास न करता त्याच्या मोठ्या समूहाचा आणि सरासरीचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. म्हणजे सरासरीचा किंवा एकूण किंवा समूहाचा अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजे अर्थशास्त्र. या स्थूल अर्थशास्त्रात एकन सर्व संकल्पनाचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी देशातील एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न इत्यादीचा अभ्यास आपल्याला सांगोपांगपणे यामध्ये करावा लागतो. आणि संपूर्ण समाजाला एक घटक मानून त्याच्या आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणूनच स्थूल अर्थशास्त्राला समुच्चयवाचक या समुच्चयात्मक अर्थशास्त्र, समलक्षी अर्थशास्त्र, सामान्य अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र, सर्वलक्षी अर्थशास्त्र असं म्हटले जाते. या स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण जर बघितली तर समुच्चयात्मक अभ्यास यामध्ये होतो. यामध्ये एका घटकाचा किंवा एककाचा अभ्यास न करता संपूर्ण एककाचा आर्थिक व्यवहाराच्या एकत्रितपणे अभ्यास करण्याची प्रक्रिया यामध्ये निर्माण होते. तसेच एका उद्योगाचा उत्पादन किंवा एका उत्पादनाच्या किमतीचा अभ्यास न करता संपूर्ण देशाच्या उत्पादनाचा किंमत पातळीचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. सामान्य संतुलन पद्धतीचा उपयोग यामध्ये होतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामान्य संतुलन पद्धतीच्या उपयुक्ततेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास करत असताना सामान्य संतुलन पद्धतीचा अभ्यास करण्यात येतो.
एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक विचाराचे किंवा व्यवहाराचे विश्लेषण करण्यासाठी सामान्य आर्थिक नियम तयार करून ते उपयोगात आणले जाते, त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. सामान्य संतुलन पद्धतीचा उपयोग यामध्ये होतो, सामान्य संतुलन पद्धतीचा उपयोग या स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास करत असताना सामान्य संतुलन पद्धतीचा किंवा सिद्धांताचा उपयोग करण्यात येत असतो. देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व्यवहाराचा विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा हे या आर्थिक नियमाचा यामध्ये उपयोग करण्यात येतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ही खालील पद्धतीने आपल्याला समजून सांगता येईल की स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे ते आपण बघूया. समूहाच्या विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व त्याचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या सिद्धांतामध्ये केला जातो. एखाद्या देशाचे उत्पन्न उत्पादन आणि रोजगार या उत्पन्न उत्पादन रोजगारीच्या सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उपभोग प्रवृत्तीचा सिद्धांत, व्यापार चक्राचा सिद्धांत इत्यादी सिद्धांताचा अभ्यास करून उत्पन्न रोजगार उत्पादन या सिद्धांताचे अध्ययन मोठ्या प्रमाणात केले जाते. या सिद्धांतामध्ये व्यापार चक्राचा अभ्यास केला जातो, मुद्रास्फिती आणि अपस्फितीचा अभ्यास केला जातो, राजकोषीय धोरणाचा मौद्रिक धोरणाचा अभ्यास या सिद्धांतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. सामान्य किंमत पातळीचा सिद्धांत या स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामान्य किंमत पातळीच्या सिद्धांतामध्ये स्फिती मुद्रास्फिती किंवा तेजी, अपस्फिती मंदी, संस्फिती विस्फिती अशा किंमत पातळीच्या संबंधित सिद्धांताच्या अभ्यासावरून स्थूल अर्थशास्त्रामध्ये सामान्य किंमत पातळीच्या सिद्धांताचं अध्ययन यामध्ये करण्यात येतं. एखाद्या देशातील किंमत पातळीचं निर्धारण करण्यासाठी देखील सुद्धा या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. म्हणजे अशा वेगवेगळ्या सिद्धांताचा किंवा पैलूचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. आर्थिक विकास, आर्थिक विकासाचा सिद्धांत सुद्धा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे एखाद्या जगातील विकसनशील राष्ट्राचा किंवा विकसित राष्ट्रामधील आर्थिक विकासाचे मापन करण्यासाठी देशातील उत्पन्न रोजगार इत्यादी संबंधित सिद्धांताचा आधार या स्थूल अर्थशास्त्रामध्ये घेण्यात येतो. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचा निश्चित दर निर्माण करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. जसं देशाचा आर्थिक विकासाचा दर किती, GDP किती, एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा दर किती, राष्ट्रीय उत्पन्नाचं म्हणजे प्रमाण किती, हे संपूर्ण मोजमाप करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. समग्र वितरण सिद्धांत, देशातील समग्र वितरणाच्या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. म्हणजे देशातील उत्पादन कार्यामध्ये अनेक लोक, अनेक संस्था, अनेक घटक सहभागी होतात. त्या विविध उत्पादक घटकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा त्यांचा हिस्सा योग्य प्रमाणात वाटून देण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये व्याजाचा सिद्धांत, नफ्याचा सिद्धांत, खंडाचा सिद्धांत, मजुरीचा सिद्धांत अशा अनेक सिद्धांताचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून या संपूर्ण स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीने देशाची व्यापकता, देशाची एकात्मता, देशाचा आर्थिक सामाजिक विकास आणि जागतिकीकरणाचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची गुणधर्म आपण अभ्यास करूया. स्थूल अर्थशास्त्राचे गुणधर्म अभ्यास करताना मेरिट अँड डिमेरिट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, मेरिट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स ही खालील प्रमाणे आहे. स्थूल अर्थशास्त्राचे गुण, महत्व किंवा फायदे हे खालील प्रमाणे आहे. पहिला फायदा आहे, किंमत निर्धारणासाठी उपयोगी ठरते. म्हणजे देशातील वस्तू व सेवा आपण निर्माण करतो त्यावर वस्तूची किंमत आणि सेवेची किंमत ठरवण्यासाठी, त्याचं निर्धारण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त ठरते असं सांगितलं जातं.
म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंमत निर्धारणाच्या सिद्धांताचा मुद्रा विषयक किंमत सिद्धांताचा या दोन सिद्धांताच्या आधारे अभ्यास करण्यात येतो ज्यामध्ये पैशाच्या किमतीत किंवा रुपयाच्या किमतीत होणाऱ्या बदलाचे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्या मुद्रा किमतीचा मुद्रेच्या प्रक्रियेचा परिणाम काय घडून येतो त्याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येतो म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेत किंमत निर्धारण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र अत्यंत उपयोगी अत्यंत आवश्यक ठरते महत्त्वाचं ठरते गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यात येतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये गतिशील अर्थव्यवस्थेचा अभ्यास जे अमेरिकन जापानीज चायनीज अशा अर्थव्यवस्थेचा गतिमान अर्थव्यवस्थेचा अभ्यास सुद्धा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो भारताच्या विकसनशील राष्ट्राच्या प्रक्रियेचा अभ्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये करण्यात येतो अर्थव्यवस्थेच्या गतिशील कार्यक्षमतेचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येत असल्यामुळे त्यावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय राहील भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आणि त्याची गतिमानता कशी राहील हे स्पष्ट करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा ठरतो मदत ठरतो त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या समस्या व्यापार चक्राच्या समस्या जीएसटीच्या समस्या कोविड-19च्या समस्या या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त त्याची जे अनेक प्रकारचे प्रगतीकरण करण्यात येतं आणि त्याची समस्या समजून घेण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं व्यावहारिक गृहिते यामध्ये व्यावहारिक गृहितांचा अभ्यास करण्यात येतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यावहारिकतेच्या गृहितांचा अभ्यास करण्यात येतो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कोणतीही अव्यवहार्य गृहिते घेण्यात येत नाही तर ते व्यावहारिकपणे तपासून सैद्धांतिकपणे तपासून देशाचं उत्पन्न देशाचा रोजगार देशाचं उत्पादन या व्यावहारिक अर्थ व्यावहारिक सिद्धांताच्या समस्येचं स्वरूप समजून घेण्यासाठी हे स्थूल अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त ठरतं सूक्ष्म अर्थशास्त्राला एक पूरक मानलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राला पूरक ठरणारी एक प्रक्रिया आहे असं सिद्ध झालेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी स्थूल अर्थशास्त्र हे अत्यंत मार्मिक अत्यंत पूरक ठरते अत्यंत परस्पर पूरक ठरते असं सांगितलेलं आहे म्हणून स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांताचा अधिक विस्तृत अभ्यास यामध्ये केला जातो आणि अधिक स्पष्ट विवेचन या सिद्धांतामध्ये केलं जातं हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे आर्थिक धोरणाचा अभ्यास करून ते सहाय्यक कसे ठरतात देशाच्या आर्थिक विकासासाठी हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे आर्थिक धोरणास सहाय्यक ठरण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं ठरतं भारतासारख्या देशाचा आर्थिक धोरण समजून घेण्यासाठी आर्थिक धोरणाचा संबंध संपूर्ण समाजाशी निगडित असतो की काय हे समजून घेण्यासाठी आणि देशातील आर्थिक धोरण ठरताना विविध आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल विश्लेषणामध्ये केला जातो आणि स्थूल विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक असते म्हणून स्थूल अर्थशास्त्रज्ञांच्या माध्यमातून या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक केली जाते देशातील किंमत पातळी विविध प्रकारच्या वस्तू व उत्पादनाची किंमत पातळी एकूण राष्ट्रीय उत्पन्न एकूण राष्ट्रीय खर्च एकूण बचत एकूण उपभोग एकूण रोजगार अशा विभिन्न घटकाच्या समूहाचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि ज्या सिद्धांतामुळे आर्थिक धोरण निश्चित केले जातात आर्थिक विकासाचं क्षेत्र मर्यादा ही अभ्यास केली जाते देशाच्या आर्थिक धोरणासाठी हे स्थूल अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त ठरतं हा त्यामध्ये गुण दिसून येतो राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास सुद्धा करावा लागतो तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशातील उत्पन्न किंमत वेतन बेरोजगार रोजगार मुद्रास्फिती अपस्फिती व्यापार चक्रे सरकारचं कर विषयक धोरण अशा एकूण अनेक समस्यांचा अभ्यास सुद्धा
कायदा या सिद्धांतामध्ये करण्यात येतो आणि विविध राष्ट्राच्या समस्या सोडवण्यासाठी विविध राष्ट्रीय समस्या आपत्कालीन समस्या किंवा एखादी नेचुरल कॅलॅमिटी जेव्हा निर्माण होतात त्याचं संकट सोडवण्यासाठी सुद्धा हे स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी उपयोगाचं ठरतं. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राचे गुण किंवा महत्व किंवा त्याचे फायदे आपल्याला आपल्याला अशा मुद्द्याप्रमाणे समजून घेऊ शकतो आपण. स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा दोष हे खालील प्रमाणे. डिमेरिट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर पहिलं डिमेरिट आहे, पहिला दोष आहे मापनाची समस्या असते. मापन पद्धती, आता मापन पद्धती मेजरमेंट जी सिस्टम म्हणतो आपण, समाजामध्ये अनेक प्रकारची मापे प्रचलित आहेत, अनेक प्रकारची मापे मोजमापे म्हणतो आपण, अनेक मोजमापे प्रचलित आहेत. उदाहरणार्थ किलोग्रॅम, लिटर, मीटर, किलोमीटर अशा अनेक प्रकारची मोजमापे आपल्याला माहिती आहे. या सर्वांसाठी पैशाचा उपयोग, रुपयाचा उपयोग, डॉलरचा, दिनारचा, येनचा उपयोग केला जातो. परंतु रुपयाच्या किमतीमध्ये देखील सतत बदल होत असतात. रुपयाच्या प्रक्रियेमध्ये किमतीमध्ये सतत नेहमीच बदल होत असतात. त्यामुळे कोणत्याही उत्पादनाच्या वस्तू किंवा वस्तूच्या मापनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणजे रुपया जेव्हा जेव्हा रुपयाचा जेव्हा अंमलात येतो, नवीन रुपया नवीन पैसा जेव्हा अंमलात येतो तर सरकारला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणून रुपयाच्या किमती देखील सतत बदल होतात. त्यामुळे कोणत्याही उत्पादनाच्या वस्तूच्या मापनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. स्थूल अर्थशास्त्रातील अशा अनेक प्रकारच्या मापनाच्या समस्या किंवा अडचणी जेव्हा निर्माण होते तेव्हा मात्र स्थूल अर्थशास्त्र हे अनुपयुक्त ठरतं. फार मोठी समस्या सरकारला जाणवते. हा एक पहिल्या प्रकारचा दोष त्यामध्ये दिसून येतो. समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष करण्यात येतं अशी टीका केली जाते. म्हणजे देशाच्या विकासामध्ये समूहाच्या प्रत्येक एककाच्या वैशिष्ट्यांचा स्वतंत्र विचार न करता स्थूल अर्थशास्त्रामध्ये निष्कर्ष काढले जातात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये निष्कर्ष काढले जातात आणि समाजामध्ये येणारे अनेक वर्ग, विभिन्न वर्ग, श्रीमंत, गरीब इत्यादीचा स्वतंत्र अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणजे देशामध्ये स्वतंत्र स्थिर गरीब आणि श्रीमंत अनेक वर्गाचा अभ्यास स्वतंत्रपणे या स्थूल अर्थशास्त्र केला जात नाही. हा फार मोठा दोष आहे. म्हणून सर्वसामान्य समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय, सर्वसामान्य समाजासाठी घेण्यात आलेला निर्णय हा सर्वांनाच लाभदायक आहे किंवा हानिकारक असतील असं काही निश्चित सांगता येत नाही. शेतमालाच्या किमतीमध्ये घट केल्यास ग्राहकांना फायदा होतो आणि परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होते. दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली तर दूध उत्पादकांना लाभ होतो परंतु ग्राहकांची सुद्धा नुकसान होते. म्हणजे त्यामुळे एका घटकासाठी किंवा लाभदायक असणारा निर्णय दुसऱ्या घटकासाठी हानिकारक ठरतो असं आपल्याला दिसतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे असा निष्कर्ष या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थहीन दिसतं. हे दोष, हा दोष आपल्याला दिसतो. व्यक्तिगत प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केलं जातं. स्थूल अर्थशास्त्र आहे, व्यक्तिगत प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केलं जातं ही टीका केली जाते. सर्वच आर्थिक घटकाच्या समूहाने स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचार करण्यात येत असतो. परंतु अनेकदा अशा अध्ययनाच्या वेळी व्यक्तिगत प्रवृत्तीचा, व्यक्तिगत ॲटिट्यूड मध्ये पर्सनल ॲटिट्यूडचा विचार करण्यात येत नाही. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यास व्यक्तीच्या मागणीत वाढ होते हे विधान सरसकट सर्वांना लागू होत नाही. कारण कधी कधी व्यक्ती मागणी न वाढवता बचत सुद्धा देखील वाढवू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीची सवय वेगवेगळी असते. उत्पन्न वाढलं की तो खर्चच करत नाही, तो बचत सुद्धा करून ठेवत असतो. म्हणून कधी कधी व्यक्ती मागणी न वाढवता बचत देखील सुद्धा वाढवू शकतोय. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राचे निकष किंवा स्थूल अर्थशास्त्राचे निष्कर्ष काढताना व्यक्तिगत प्रवृत्तीकडे या स्थूल अर्थशास्त्राने दुर्लक्ष केलेलं आहे असं आपल्याला दिसतं अशी टीका केली जाते. सामूहिक प्रवृत्तीच्या प्रभावातील कारक विचारात घेतले जात नाही. सामूहिक प्रवृत्तीच्या प्रभावातील कारक किंवा घटक
विचारात घेतले जात नाही अशी टीका या स्थूल अर्थशास्त्र केली जाते. तेजीच्या काळात किंमत पातळी सतत वाढत असते, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या उलट उत्पादकांना वाढीव नफा मिळतो. अनेक प्रकारे किमतीच्या वस्तूच्या किमती वाढल्या की वाढीव नफा हा उत्पादकांना नेहमीच मिळतो. तर मंदीच्या काळात किंमत पातळी सतत कमी कमी होत असल्यामुळे ग्राहकांना फायदा होतो, तर उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हा या समूहाचा फरक विचारात न घेता स्थूल अर्थशास्त्राचे निष्कर्ष काढल्यामुळे अनेकदा अनेक प्रकारचे दोष या स्थूल अर्थशास्त्रामध्ये राहून जातात अशी टीका केली जाते. म्हणून अशा स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास किंवा गुणदोष हे सुद्धा अत्यंत प्रकर्षाने इथे मांडण्यात आलेले आहे, आणि हे गुणदोष अत्यंत परस्परपूरक एकमेकांना पूरक आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून या अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, स्थूल अर्थशास्त्राची उपयुक्तता, स्थूल अर्थशास्त्राची गुणदोष आणि व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. तर